व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। ऑक्टोबर महिन्याच्या अगदी पहिल्या तारखेपासून सुरू झालेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही। देशभरात शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटर दरात 35 पैशांची वाढ झाली आहे। गेल्या आठवड्याभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे। पेट्रोलियम कंपन्यांची शनिवारी जाहीर केलेल्या दरानुसार मुंबईत पेट्रोलचा प्रति लिटर दर हा 111.44 रुपये इतका आहे, तर 1 लिटर डिझेलसाठी 102.13 रुपये मोजावे लागत आहे। तर पॉवर पेट्रोलचा प्रति लिटर दर 115.38 रुपये इतका आहे, तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.47 आणि 94.27 रुपये इतका आहे। हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील। इंधनाची दरवाढ अशीच सुरू राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रति लिटरचा टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे। व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा।